नाही, एकंदरीतच आपण जर पाहिलं तर गेले 22 वर्ष मी संघटनेच्या राजकारणामध्ये काम करतो आहे. विद्यार्थी चळवळीपासून मी संघटनेच्या राजकारणामध्ये काम करतो आहे. आमच्या परिवाराला 2030 साली काँग्रेस पक्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होणार आहे. आणि असा निष्ठावान परिवार असताना देखील एकतर्फी कारवाईच्या माध्यमातून आमच्या परिवाराला कुठेतरी हे करण्याचा प्रयत्न, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न झालेला आहे. तर निश्चितच योग्य वेळ आल्यावर याला उत्तर देऊ. ज्यावेळेस काँग्रेस तुम्ही उमेदवारी अर्ज भरत होते त्यावेळेस अशोक चव्हाण म्हणले की आम्ही कोरा फॉर्म दिला होता. सगळ्या विषयांवर सविस्तर बोलणार आहे लवकरच. काँग्रेसने कोणत्या मुद्द्यावर तुमच्यावर आक्षेप घेतला आहे? तुमच्या मागे भाजपचा पाठिंबा आहे म्हणून सगळ्या विषयांवर सविस्तर बोल. पण ह्या सगळ्या गोष्टी मतदारांसमोर आल्या पाहिजे, कारण ते सगळं सविस्तर बोलणार. आणि मतदारांना जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा सगळ्या शंकांचं निरसन आम्ही करत असतो. नगरमध्ये कसा प्रतिसाद? नगरमध्ये प्रचंड प्रतिसाद आहे. या मतदारसंघामध्ये 2,70,000 मतदान आहे, त्यापैकी 1,20,000 मतदान अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सगळे लोक माझ्या पाठीशी अतिशय खंबीरपणाने उभे आहेत.